आपल्याला माहितीये की इन्सेक्ट लाईफ स्टेजेस मध्ये किंवा दोन टाइपचे मेटामॉर्फोसिस आहेत जे इम्पॉर्टंट आहेत बघा, जसं हेमी मेटाबोला आणि होलो मेटाबोला. तर हेमी मेटाबोला मध्ये काय आहे की दे आर हॅव्हिंग द थ्री स्टेजेस, दॅट इज द एग, एग, निम्फ आणि अडल्ट. देन बघितले आपण सेकंड होलो मेटाबोला किंवा त्याला काय म्हणायचं कम्प्लीट मेटामॉर्फोसिस, तर त्याच्यामध्ये काय आहे की चार स्टेजेस आहेत, दॅट इज द एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ठीक आहे, तर या चारही स्टेजेस किंवा या तिन्ही स्टेजेस आपण इन डिटेल बघणार आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट लाईफ स्टेजेस आहे, दोन्ही मेटामॉर्फोसिस मध्ये बघा की फर्स्ट लाईफ स्टेजेस आहे, दॅट इज द फर्स्ट एग्स. तर एग्स म्हणजे अंडी आपल्याला माहितीये, तर ती काय आहे की इट इज द फर्स्ट लाईफ स्टेज ऑफ द इन्सेक्ट. इन्सेक्टच्या लाईफ स्टेज मधली फर्स्ट स्टेज आहे ही. देन एग डिपॉझिशन, ऑर एग डिपॉझिशनला काय म्हटलं जातंय, ओविपोझिशन म्हटलं जातंय, विच इज आर टेक्स प्लेस डायव्हर्स वे. जसं आपण तुम्ही जेव्हा फोर्थ सेमिस्टरला जाल ना, तर तुम्हाला काय असतं की तुम्हाला पेस्ट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या ज्या पेस्ट आहेत, तर त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला विचारलं असतं की त्या पेस्टचं ओविपोझिशन कुठं होतं. ओविपोझिशन म्हणजे काय, इट इज द एग डिपॉझिशन. एग डिपॉझिशन म्हणजे अंडी घालतात, जसं मग असेल की अप्पर सर्फेस ऑफ लिव्ज, अंडर साईड ऑफ लिव्ज किंवा ऑन स्टेम. ठीक आहे, असं काही असू शकते. प्रत्येक क्रॉपचं, प्रत्येक पेस्टचं त्यांचं जे एग डिपॉझिशन आहे ते वेगळं असते किंवा इज अ इन अ डायव्हर्स वे. ओके, तर एग डिपॉझिशनला किंवा टू लेईंग द एग या प्रोसेसला काय म्हटलं जातंय, ओविपोझिशन म्हटलं जाते. ठीक आहे, तर एग ही फर्स्ट लाईफ स्टेज आहे. त्याच्यानंतर जे एग डिपॉझिशन होते किंवा ओविपोझिशन होते, ते तुम्हाला बऱ्याच इन्सेक्ट मध्ये डायव्हर्स वे मध्ये किंवा वेगवेगळ्या डायव्हर्स वे मध्ये पाहायला मिळते. देन पुढे काय म्हटलंय की एग मे बी लेड इन अ सिंगली ऑर इन अ ग्रुप, इन्क्लोज इन अ जिलॅटिनियस मास किंवा स्केल्स किंवा इन अ प्रोटेक्टिव्ह केस मध्ये. म्हणजे बघा की जे एग्स असतात जे डिपॉझिशन झाल्यानंतर किंवा लेड कसे होतात की इन अ सिंगली किंवा म्हणजे एकच अंडी असते, किंवा कधी कधी असते की ग्रुपमध्ये अंडी घालतात, जसं की 500 एग्स असं ग्रुप्समध्ये, आणि सिंगली म्हणजे वन एग. ठीक आहे, तर मे बी बऱ्याच अशा पेस्ट आहेत की जे काय करतात की त्यांचं ओविपोझिशन किंवा एग डिपॉझिशन सिंगली करतात किंवा इन ग्रुप मध्ये करतात, किंवा त्यांचे जे एग्स असतात ते विच इज आर इन्क्लोज, त्याच्यावरती काय असतं की जिलॅटिन मास प्रेझेंट असते किंवा स्केल्स प्रेझेंट असतात, किंवा त्या एग्सला प्रोटेक्ट करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह केस प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला एग्स वरती पाहायला मिळतंय. मोस्टली जे एग्स आहेत विच इज आर लेड इन अ वेअर द सम प्रोटेक्शन इज अफोर्डेड बाय द यंग वन्स. म्हणजे जे म्हणजे नॉर्मली ते एक डिपॉझिशन कुठे करतात, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला बघायला मिळेल बघा की अफीड वगैरे यांचं काय असतं की अंडर सर्फेस ऑफ लिव्ज किंवा अंडर साईड ऑफ लिव्ज म्हटला ते घालतात अंडी. म्हणजे असं नाही की नॉर्मली तुम्हाला लिव्ज वरती घालतील, नॉर्मली दिसत नाहीत तुम्हाला. ते काय करतात की असे जागा किंवा असं प्लेस ते सर्च करतात फॉर डिपॉझिशन ऑफ द एग, किंवा त्याला त्या अंड्यांना त्यांना प्रोटेक्शन मिळावं असे ते काय म्हणायचं प्लेसेस फाईंड करतात आणि तिथं ते काय करतात की एग डिपॉझिशन करतात. तर तेच आपण म्हटलं की मोस्टली एग्ज आर लेड इन अ सिच्युएशन वेअर इन सम प्रोटेक्शन इज अफोर्डेड फॉर यंग वन्स, किंवा इट इज अ सुटेबल कंडिशन फॉर देअर डेव्हलपमेंट, किंवा असे प्लेसेस ते शोधतात की एक तर त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे त्या एग्जला, आणि जे काही त्यांची कंडिशन आहे त्या प्लांटची ती त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी गरजेची असेल, म्हणजे असे ते प्लेस निवडतात फॉर द डिपॉझिशन ऑफ द एग्स. देन मोस्ट ऑफ द एग्स आर स्पेरिकल, ओव्हल, दे इलॉन्गेटेड किंवा सम आर बॅरल किंवा डिस्क लाईक शेप्ड असतात. ठीक आहे, तर प्रत्येक पेस्टचं काय की त्यांचे जे एग्स असतात ते नॉर्मली वेगळे असतात, जसं बघा की एग लार्वा वेगळे असतात, प्युपा वेगळे असतात आणि प्रत्येकाचे अडल्ट वेगळे. तसंच जे काही एग्स आहेत ते बी ते पण काय असतात की नॉर्मली वेगळ्या वेगळ्या शेपचे असतात. तर फर्स्टली काय म्हटलंय की एगचं आपण डिटेल स्ट्रक्चर बघणार आहे. तर त्याच्या आधी जस्ट नॉर्मली इंट्रोडक्शन सांगितले की एग काय की फर्स्ट लाईफ स्टेजेस आहे, देन एग डिपॉझिशन हे डायव्हर्स वे मध्ये तुम्हाला दिसून येते आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पण तुम्हाला एग प्रत्येक पेजचे दिसतात. तर व्हेरियस जे शेप्स आहेत ते स्फेरिकल, ओव्हल, इलॉन्गेटेड किंवा डिस्क लाईक किंवा बॅरल लाईक असू शकतात. ठीक आहे, बघा की हे काय की नॉर्मली इन्सेक्ट एक स्ट्रक्चर आहे. परत जेव्हा तुम्ही झूम करून बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल. किंवा हे काय की क्रॉस सेक्शन ऑफ इन्सेक्ट एग आहे. तर हे व्हेरियस मायक्रोपाइल, कोरिया, न्यूक्लियस, देन सायटोप्लाझम, यॉल्क. ठीक आहे, तर हे सगळे पार्ट्स आहेत. तर ते आपण थोडंसं
स्ट्रक्चर बघणार आहे. तर बघा की त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही समोर तुमच्याकडे स्ट्रक्चर असेल तर तुम्हाला लगेच कळून जाईल, डायग्राम असेल तर. ठीक आहे, तर बघा की याच्यामध्ये काय की फर्स्ट पार्ट आहे दॅट इज द कोरियन. तर याच्यामध्ये काय असतं की कोरियन इट इज अ कोरियनला दुसरं काय म्हटलं जातं, एग शेल म्हटलं जातं. अँड इट इज अ सिक्रिटेड बाय द इफिथिलियम ऑफ एग्ज ऑफ ट्यूब, किंवा हा जो शेल आहे, ही जी शेल आहे विच इज आर सिक्रिटेड बाय द फॉलिकल्स ओके ऑफ द ओव्हरी. जेव्हा आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार आहेत तर तिथं बघणार आहेत आपण बघा फॉलिकल्स वगैरे. ठीक आहे, तर हा जो आहे तर तुम्हाला ते डायग्राम मध्ये दरवेळी बघावं लागेल. तर इथं काय की हा कोरियन एक आहे बघा, त्याच्यामध्ये काय की हा काय की विच इज आर सिक्रिटेड बाय द इपिथेलियम ऑफ एग्ज, त्यालाच काय म्हटलं जाते किंवा तुम्ही जस्ट म्हटलं तरी चालतं की इट इज अ सिक्रिटेड बाय द फॉलिकल ऑफ द ओव्हरी. देन इट इज कंपोज ऑफ लिपोप्रोटीन, ते काय की लिपोप्रोटीन तयार झाले. अँड इट इज अ डिवॉइड ऑफ चायटीन, आणि याच्यामध्ये काय असतं की डिवॉइड म्हणजे इट इज अ अब्सेन्स, म्हणजे चायटीन याच्यामध्ये अब्सेंट असते. आणि इट फॉर्म टू लेअर्स दॅट इज द एक्झोकोरियन अँड एंडोकोरियन. ठीक आहे, तर हा फर्स्ट एक किंवा या डायग्राम मध्ये पण तुम्ही बघू शकताय बघा की कोरियन कुठला लेअर आहे, एकदम बाहेरची जी रेष आहे ती तर बघा या डायग्राम मध्ये ना तुम्हाला सगळं कळतंय. ठीक आहे, किंवा तुमच्याकडे जर नोट्स असेल तर तुम्ही डायग्राम बघू शकताय. तर बघा की ही एकदम लास्टची शेल आहे ती काय की कोरियन आहे, आणि इट इज अ काय म्हटलंय की इट इज अ सिक्रिटेड बाय द फॉलिकल. देन काय म्हटलंय की इट इज अ कंपोज ऑफ लिपोप्रोटीन, किंवा याच्यामध्ये काय असते की याच्यामध्ये चायटीन अब्सेंट असते. आणि मेनली इट हॅव्हिंग द टू लेअर्स दॅट इज द एक्झोकोरियन आणि एंडोकोरियन. ठीक आहे, तर बघा की जे हे कसं आहे की राऊंड शेप म्हटलं एक तुम्हाला पाहायला मिळते बघा, आणि एकदम लास्ट काय म्हणायचं लास्टचा गोल आहे ना एकदम तो जो लेअर आहे किंवा ती जी शेल आहे तो काय की कोरियन आहे, आणि त्याला काय म्हटलं जाते एक शेल म्हटलं जाते. देन नेक्स्ट आपण बघतोय नेक्स्ट आपलं ठीक आहे तुम्ही डायग्राम मध्येच बघा मायक्रोपाइल मायक्रोपाइल रिजन आहे, किंवा या डायग्राम मध्ये बघा की सेकंड एक रिजन आहे तुमचा मायक्रोपाइल वरती बघा एंडला आहे बरं का. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की मायक्रोपाइल काय की सेकंड रिजन आहे, आणि इट इज वन ऑफ द वन ऑर स्मॉल ओपनिंग थ्रू द कोरियन. म्हणजे जे बाहेरचं एक शेल तुम्हाला तर कळले असेल, तर मायक्रोपाइल काय की एकदम लास्टचा जो वन ऑर मोअर स्मॉल ओपनिंग थ्रू द कोरियन उज्ज्वली ऍट वन एंड ऑफ द एग. तुमचं जे ठीक आहे तुम्ही डायग्राम मध्ये बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी तुम्हाला सांगतील. तर बघा की सेकंड रिजन आहे आपला किंवा सेकंड पार्ट आहे मायक्रोपाइल. तर मायक्रोपाइल काय आहे की इट इज द स्मॉल ओपनिंग आहे थ्रू द कोरियन. ठीक आहे, तर या डायग्राम मध्ये तुम्हाला कळतंय बघा की कोरियन एकदम लास्टचा लेअर आहे शेल आहे ती लास्टची, आणि लास्ट त्याच्यावरती मायक्रोपाइल कुठं प्रेझेंट आहेत, इट इज अ वन ऑर मोर स्मॉल ओपनिंग थ्रू द कोरियन. कोरियनच्या मध्ये ज्या ओपनिंग होतात ऍट द एंडला ते काय आहेत की मायक्रोपाइल्स आहेत, आणि त्याचा युज काय आहे की द एंट्री ऑफ द स्पर्म. ठीक आहे, द स्पर्म ऑफ मेल एंटर्स द एग थ्रू दिस मायक्रोपाइल अँड फर्टिलाइज द एग. ठीक आहे, तर हा एक रिजन आहे की जो कोरियनच्या वन एंडला स्मॉल ओपनिंग प्रेझेंट आहेत, आणि त्याचा युज काय आहे की फॉर द एंट्री ऑफ द स्पर्म ऑफ मेल. ठीक आहे, आणि ते काय करतात की आत येतात आणि आतलं जे एग्ज आहे ते फर्टिलाइज करतात. आणि जे मायक्रोपाइल रिजन आहे किंवा मायक्रोपाइल जो काही वन एंड आहे त्याचा ऑल्सो यूज फॉर द रेस्पिरेशन. तर कुठल्या कुठल्या इन्सेक्ट मध्ये ते ऍज अ रेस्पिरेशन साठी पण युज करतात. तर बघा की या डायग्राम मध्ये सगळ्यात वरती तुम्हाला मायक्रोपाइल दिसत असेल बघा. तर मायक्रोपाइल काय आहेत की इट इज अ स्मॉल ओपनिंग आहेत थ्रू द कोरियन. जो कोरियन तुम्हाला दिसतोय त्याच्या वन एंडला स्मॉल ओपनिंग आहेत, आणि त्याचा ओपनिंग आहेत म्हणजे त्याचा युज काय आहे की फॉर द एंट्री ऑफ द स्पर्म ऑफ मेल्स. आणि ते मेल्स जे स्पर्म्स आहेत ते आत एंटर करतात, आणि जे आतले एग्ज आहेत त्याला काय करतात की दे फर्टिलाइज द एग. ठीक आहे, तर मेनली मायक्रोफाइल्स हे फंक्शन आहे फॉर द एंट्री ऑफ द स्पर्म ऑफ मेल्स अँड देन फर्टिलाइज द एग्ज. ओके, तर हे आणि मे बी कधी कधी ते काय करतात की इट ऑल्सो हेल्प इन अ रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन साइट मध्ये पण ते हेल्प करतात. तर बघा की आपण सेकंड पार्ट बघितलाय दॅट इज द मायक्रोपाइल. देन थर्ड आहे व्हायटल अँड मेम्ब्रेन. तर व्हायटल अँड मेम्ब्रेन या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते बघा व्हायटल अँड मेम्ब्रेन. व्हायटल अँड मेम्ब्रेन म्हणजे काय की बघा कोरियन आहे, आणि कोरियनच्या आतली एक शेल आहे ती काय की व्हायटल अँड मेम्ब्रेन आहे.
तर व्हाइटी लाइन मेम्ब्रेन काय की इट इज अ सेल वॉल ऑफ द एग. तर आपल्याला नॉर्मली माहिती आहे सेल वॉल. तर व्हाइटी लाइन मेम्ब्रेनला काय म्हटलं जाते, सेल वॉल म्हटलं जाते. आणि इट इज अ डेलिकेट मेम्ब्रेन देन कम्प्लिटली लाइनिंग द एग शेल. म्हणजे जी एग शेल आहे किंवा आपलं जे हे आहे बघा कोरियन आहे त्याच्या आतल्या साईडला पूर्ण काय की हे व्हाइटी लाइन मेम्ब्रेन प्रेझेंट आहे इन अ इनर साईड विच इन्क्लूड साइटोप्लाझम यॉल्क अँड न्यूक्लियस. आणि हे जे मध्ये तुम्हाला दिसतंय ते काय इन्क्लूड करतंय साइटोप्लाझम यॉल्क आणि न्यूक्लियस. ठीक आहे, तर आपला थर्ड पार्ट होता दॅट इज द व्हाइटी लाइन मेम्ब्रेन. आणि व्हाइटी लाइन मेम्ब्रेन काय आहे की इट इज द सेल वॉल ऑफ द एग. एग वॉल सेल वॉल आहे एगची. देन इट इज हॅव्हिंग द डेलिकेट मेम्ब्रेन. मेम्ब्रेन आहे डेलिकेट मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर इट इज कम्प्लिटली लाइनिंग टू द एग शेल. एग शेल म्हणजे काय, दॅट इज द कोरियॉन. कोरियॉनच्या आतल्या साईडला पूर्णपणे तुम्हाला ही व्हाइटी लाइन मेम्ब्रेन दिसते. ठीक आहे, आणि हे जे व्हाइटी लाइन मेम्ब्रेन आहे विच इज आर इन्क्लूड दॅट इज द साइटोप्लाझम देन यॉल्क किंवा न्यूक्लियस. हे काय इन्क्लूड करते, तर साइटोप्लाझम यॉल्क आणि न्यूक्लियस इन्क्लूड करते. देन नेक्स्ट आहे साइटोप्लाझम. तर बघा तर मध्ये बघा साइटोप्लाझम विथ यॉल्क या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते. तर साइटोप्लाझम काय आहे की इट इज द लिव्हिंग सबस्टन्स ऑफ द सेल. ठीक आहे, तर जसं तुम्ही सेल वॉल शिकला असेल तर तुम्हाला थोडंसं हे माहिती आहे साइटोप्लाझम न्यूक्लियस वगैरे माहिती आहे बघा. तर थोडंफार तसंच आहे. तर साइटोप्लाझम काय आहे की इट इज लिव्हिंग सबस्टन्स आहे ऑफ सेल वॉल. देन फिफ्थ आहे इट इज द यॉल्क. तिथं लिहिले बघा यॉल्क. तर यॉल्क काय की इट इज अ नॉन लिव्हिंग आहे. तर साइटोप्लाझम लिव्हिंग सबस्टन्स आहे आणि यॉल्क काय आहे की नॉन लिव्हिंग सबस्टन्स आहे ऑफ अन एग विच कन्सिस्ट ऑफ द कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड द लिपिड्स. आणि जे यॉल्क आहे विच इज आर कन्सिस्टिंग द कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड द लिपिड्स. ओके, तर साइटोप्लाझम लिव्हिंग सबस्टन्स आहे आणि यॉल्क नॉन लिव्हिंग सबस्टन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस काय आहे की इट इज अ हायली ऑर्गनाइज्ड डायनॅमिक पार्ट ऑफ द एग. माहिती आहे आपल्याला सेंटर आहे, हायली ऑर्गनाइज्ड डायनॅमिक पार्ट ऑफ द एग्ज आहे. आणि जे न्यूक्लियस आहे ते काय कंटेन करत असतात, क्रोमॅटिन कंटेन करत असतात. आणि क्रोमॅटिन काय फॉर्म करतात, इट इज फॉर्मिंग द क्रोमोझोम. ठीक आहे, तर हे सगळं स्ट्रक्चर आहे. तर नॉर्मली बघा की आपण काय बघितलं की फर्स्ट कोरियॉन बघितलं. जस्ट आपण हायलाईट पॉईंट बघू जस्ट. तर बघा की कोरियॉन, कोरियॉनला काय म्हटलं जाते, एगशेल म्हटलं जाते. आणि जे कोरियॉन आहे ते काय आहे की फॉलिकल पासून सिक्रिटेड झालेला लेअर आहे. आणि त्याच्यामध्ये लिपोप्रोटीन्स असतात. आणि त्याच्यामध्ये मेनली काय ऍबसेंट असते, चायटीन ऍबसेंट असते. देन मायक्रोपाईल काय आहे की, किंवा तुम्ही डायग्राम मध्येच बघा म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल. तर मायक्रोपाईल काय आहे की कोरियन वरती काय आहेत की ओपनिंग आहेत, स्मॉल ओपनिंग आहेत कोरियन वरती. आणि मेनली त्याचा युज कशासाठी होतोय, फॉर एंट्री ऑफ द मेल स्पर्म. मेल स्पर्म एंट्री करण्यासाठी होतोय आणि ते आत एंटर करतात. देन आतले जे एग्ज आहेत ते काय, एग्ज आहेत ते काय करतात, ते फर्टिलाइज करतात. देन कधी कधी ते रेस्पिरेशनसाठी युजफुल आहेत. आणि कोरियनच्या आतला जो लेअर आहे तो काय की व्हाइटी लाइन मेम्ब्रेन आहे. व्हाइटी लाइन मेम्ब्रेन म्हणजे काय की इट इज द सेल वॉल. सेल वॉल आहे आणि हा डेलिकेट पार्ट आहे. आणि काय म्हटलं की जस्ट इट इज अ एगशेल. एगशेल म्हणजे कोरियॉन. आता ते कोरियॉन किंवा एगशेल लक्षात ठेवा. त्याच्या आतला आहे बघा व्हाइटी लाइन मेम्ब्रेन, जी पूर्ण एगशेलच्या आत लाइनिंग झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे व्हाइटी लाइन मेम्ब्रेन विच कंटेन्स साइटोप्लाझम यॉल्क आणि न्यूक्लियस. आपण काय म्हटलंय, व्हाइटी लाइन मेम्ब्रेन कन्सिस्टिंग साइटोप्लाझम यॉल्क आणि न्यूक्लियस फक्त साइटोप. आणि नेक्स्ट आपण बघितले साइटोप्लाझम इट इज अ लिव्हिंग सबस्टन्स. देन यॉल्क इट इज अ नॉन लिव्हिंग सबस्टन्स अँड विच ऑल्सो कंटेन्स द कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड द लिपिड्स. आणि नेक्स्ट आहे की न्यूक्लियस. न्यूक्लियस तर आपल्याला माहिती आहे की इट इज अ हायली ऑर्गनाइज्ड किंवा डायनॅमिक पार्ट आहे कुठल्या पण सेल वॉलचा. किंवा विच कंटेन, आणि जो न्यूक्लियस असतो तो काय कंटेन करत असतो, क्रोमॅटिन इन्क्लिन कन्सिस्ट करत असतो. आणि त्याच्यापासून काय तयार होतात, क्रोमोझोम्स तयार होतात. तर हे नॉर्मली काय आहे की एक स्ट्रक्चर आहे. बघा की तुम्हाला कधीतरी विचारतात एक स्ट्रक्चर, तर तुम्ही नोट्स असेल तर काढा की ही डायग्राम काढा. किंवा राऊंड शेप मधलं एक काढलं तरी चालतंय. किंवा हे थोडस आहे ते काढलं तरी, क्रॉस सेक्शन आहे तो इन्सेक्ट एगचा तो काढला तरी चालतोय. फक्त हे चार पाच नावं, ऍटलीस्ट चार पाच जे आपण एक्सप्लेन करणार आहे ते घ्या. तर बघा की एग स्ट्रक्चर मध्ये फर्स्ट आहे कोरियॉन. कोरियॉन ऑल्सो कॉल्ड एज एग शेल. देन सेकंड पार्ट आहे मायक्रोपाईल. देन आहे व्हाइटी लाइन मेम्ब्रेन. व्हाइटी लाइन मेम्ब्रेन म्हणजे काय की सेल वॉल आहे. आणि देन साइटोप्लाझम यॉल्क आणि न्यूक्लियस. तर नॉर्मली हे
स्ट्रक्चर आहे. आणि आपण काय बघितले की फर्स्ट फर्स्ट स्टेज बघितली, दॅट इज द एग. ठीक आहे, सेम बघा की इन्सेक्ट लाईफ स्टेजेस मध्ये सेकंड स्टेज आहे, दॅट इज द लार्वा. ओके, तर बघा की लार्वा काय, की जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर डेफिनेशन विचारली लार्वा, तर लार्वा म्हणजे काय की इट इज द यंग वन ऑर इमॅच्युअर स्टेज ऑफ द इन्सेक्ट बिटवीन द एग अँड प्युपा. एग अँड प्युपा, जसं तुम्ही आता बघा की थोडंसं लिहून बघा किंवा तुमचं तुम्हाला ते कळत असेल बघा. तर आपण कम्प्लीट मध्ये काय बघतो, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ठीक आहे, तर या चार स्टेजेस आहेत. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला लार्वाची डेफिनेशन विचारली, तर लार्वा म्हणजे काय की इट इज द यंग वन्स. यंग वन्स आहेत ते किंवा हे काय आहेत की इमॅच्युअर स्टेजेस आहेत ऑफ द इन्सेक्ट बिटवीन फर्स्ट स्टेज आहे, दॅट इज द एग्स आणि प्युपा. एग आणि प्युपा मधली जी स्टेज आहे इमॅच्युअर स्टेज, दॅट कॉल्ड एज अ लार्वा. ठीक आहे, तर आता ते तुम्हाला समजतंय. तर तुम्हाला आणखी समजत असेल बघा की लार्वा कशामध्ये येतात, होलोमेटाबोलस मध्ये येतात. होलोमेटाबोलस म्हणजे काय, दॅट इज द एंडोप्टेरिगोटा. आता हे थोडस इक्वेशन किंवा त्याच्यामधलं ते रिलेशन आहे ते तुम्हाला समजत असेल. तर नसेल समजत तर बघा की लार्वाला आपण काय म्हटलंय की एग आणि प्युपा मधली मधली स्टेज आहे. आणि होलोमेटाबोला म्हणजे काय की कम्प्लीट मेटामॉर्फोसिस, ज्याच्यामध्ये चार स्टेजेस असणार आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. नॉर्मली तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुम्हाला त्याची डेफिनेशन कळेल. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा, कधी तुम्हाला लार्वाची विचारली असेल, प्युपाची विचारली असेल, निम्फची विचारली असेल, तर तुम्ही लिहून काढा थोडंसं, एक लार्वा, प्युपा, असं चारही लिहायचं. मग तुम्ही जस्ट लिहू शकताय की कशाच्या मध्ये कुठली स्टेज आहे. आणि इट इज अडल्टच्या ज्या आधी आहेत त्या सगळ्या काय आहेत की इमॅच्युअर स्टेजेस आहेत. अडल्टच्या आधी तुम्हाला ज्या तीन दिसतील, दोन दिसतील, त्या काय आहेत की इमॅच्युअर स्टेजेस आहेत. तर बघा की लार्वा इट इज हॅव्हिंग द यंग वन्स ऑर द इमॅच्युअर स्टेजेस इन बिटवीन द एग्स अँड प्युपा. तर बघा की लार्वल स्टेज, लार्वा तुम्हाला कुठे बघायला मिळतात, होलो मेटाबोलस मध्ये बघायला मिळतात. म्हणजे कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मध्ये तुम्हाला लार्वा बघायला मिळतात. आणि त्यालाच काय म्हटलं जातंय, एंडोप्टेरिगोटा. एंडोप्टेरिगोटा म्हणजे काय की विंग्स डेव्हलप इंटरनली. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजलं असेल रिलेशन. तर जे सगळे एंडोप्टेरिगोटामध्ये ज्या ऑर्डर येतात त्या सगळ्यामध्ये काय असते की कम्प्लीट मेटामॉर्फोसिस असते. या सगळ्याचा अर्थ एवढा आहे. ठीक आहे, आणि कम्प्लीट मेटामॉर्फोसिस किंवा होलो मेटाबोलस मध्ये काय की लार्वल स्टेज प्रेझेंट असते. ठीक आहे, देन बघा की निम्फ. तर निम्फची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर निम्फ काय आहेत की इट इज द यंग वन ऑफ इमॅच्युअर स्टेज, यंग वन ऑर द इमॅच्युअर स्टेज ऑफ द इन्सेक्ट इन बिटवीन एग अँड अडल्ट. एग अँड अडल्ट म्हणजे काय आपण म्हटले, एग, निम्फ आणि अडल्ट. ठीक आहे, तर या दोघांमधली इमॅच्युअर स्टेज आहे एग आणि अडल्ट मधली, दॅट इज द निम्फ. आणि निम्फ तुम्हाला कुठे बघायला मिळतंय, ज्या इन्सेक्ट मध्ये हेमी मेटाबोलस टाईप ऑफ मेटामॉर्फोसिस प्रेझेंट असते, किंवा ज्यांचं जे ज्या सगळ्या ऑर्डर किंवा जे सगळे इन्सेक्ट कुठल्या डिव्हिजन मध्ये येतात, एक्झोप्टेरिगोटामध्ये येतात. ठीक आहे, तर त्या सगळ्या ऑर्डरमध्ये किंवा ऑर्डरचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, निम्पल स्टेज बघायला मिळेल. ठीक आहे, तर हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिले ते तुम्हाला समजलं असेल, नाही समजलं तर तुम्ही मला परत विचारा. ठीक आहे, तर नॉर्मली लार्वा होलोमेटाबोलस मध्ये किंवा एंडोप्टेरिगोटामध्ये ज्या ऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये दिसतात. आणि ज्या निम्फ आहेत त्या हेमी मेटाबोलस मध्ये, म्हणजे त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आहे आणि एक्झोप्टेरिगोटामध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे, तर नॉर्मली लार्वा आणि निम्फची डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. ठीक आहे, देन बघा की इमॅच्युअर स्टेजेस ऑफ एक्झोप्टेरिगोटा इन्सेक्ट्स आर नोन एज अ निम्फ. तेच आहे वरती जे आपण म्हटले, जे इमॅच्युअर स्टेजेस आहेत एक्झोप्टेरिगोटा मधल्या, जसं फॉर एक्झाम्पल बघा एक्झोप्टेरिगोटामध्ये ज्या ऑर्डर्स येतात त्या ऑर्डरचे जे इन्सेक्ट आहेत त्या सगळ्यांची इमॅच्युअर स्टेज काय आहे की निम्फ आहे. आणि एंडोप्टेरिगोटामध्ये जे ऑर्डर्स येतात त्यांची इमॅच्युअर स्टेज काय आहे की लार्वे आहे. ठीक आहे, तर आपली इन्सेक्टची सेकंड लाईफ स्टेजेस आहे, दॅट इज द लार्वा. देन आपण काय बघणार आहे की टाईप्स ऑफ लार्वा. देन बघा की फर्स्ट आहे, इथून थोडंसं इम्पॉर्टंट आहे बघा की तुम्हाला फिल इन द ब्लँक साठी वगैरे बरंच विचारलं जाते. तर तुम्हाला बघा की फर्स्ट आपण कशाचे टाईप बघतोय, म्हणजे आपण प्युपाचे टाईप बघणार आहे, तर बरेच टाईप्स आहेत, तर जस्ट थोडंसं लक्षात ठेवा. आता आपण बघतोय लार्वा, सेकंड लाईफ स्टेजेस आहे, दॅट इज द लार्वा. आणि लार्वाचे टाईप बघतो आपण, फर्स्ट आहे प्रोटोपॉड लार्वा. आणि त्याचं एक्झाम्पल आहे एंडोपॅरासिटिक हायमेनोप्टेरा. तर फर्स्टली जेव्हा आपण तुम्हाला थर्ड का फोर्थ सेमिस्टरला आहे बघा, पॅरासाईटचे सगळे टाईप्स आहेत. तर काय की फर्स्टली एंडोपॅरासाईट म्हणजे काय की पॅरासाईट दॅट लाईव्ह इन साईड द इस्ट होस्ट.
ठीक आहे, एंडोचं आपल्याला मिनिंग कळतोय. तर जे पॅरासाइट्स असतात जे इनसाइड इट्स होस्ट होस्टच्या मध्ये असतात किंवा राहतात त्याच्यामध्ये, इट लाईव्ह इनसाइड द होस्ट कॉल्ड एज अ एंडो पॅरासाइट. ठीक आहे, जेव्हा नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला आहे थोडंसं डिटेल ते जस्ट बघा की इथं काय आहे की आपण टाइप्स ऑफ लार्वी बघतोय. फर्स्ट टाइप आहे दॅट इज द प्रोटोपॉड लार्वा, आणि प्रोटोपॉड लार्वाचं एक्झाम्पल आहे एंडो पॅरासाइटिक हायमेनोप्टेरा. हायमेनोप्टेरा मध्ये कुठले इन्सेक्ट येतात? हायमेनोप्टेरा मध्ये कुठले इन्सेक्ट येतात? हायमेनोप्टेरा मध्ये काय येतंय? आवाज येतो का? अँट, बीज. अँट, बीज. ठीक आहे, हे सगळे वास्प वगैरे हे सगळे हायमेनोप्टेरा मध्ये येतात. ठीक आहे, तर प्रोटोपॉड लार्वा म्हणजे जसं तुम्ही म्हणू शकताय की या सगळ्यांच्या लार्वा आहेत त्या काय आहेत की प्रोटोपॉड लार्वा टाईप्स आहेत. तर बघा की आपण बघणार आहे की व्हॉट इज मीन बाय प्रोटोपॉड. प्रोटोपॉड म्हणजे काय की द लार्वा इमर्ज इमर्जस म्हणजे किंवा हॅच आउट होतात जेव्हा फ्रॉम द एग विच इज अ स्टील इज अन अर्ली एम्ब्रॉनिक फेज ऍज द एग कंटेन लेस यॉल्क मटेरियल. ओके, तर याच्यामध्ये नॉर्मली काय आहे की ज्या प्रोटोपॉड लार्वा आहेत त्या काय असतात की जेव्हा हॅच आउट होतात किंवा इमर्जस होतात एक पासून जेव्हा लार्वा तयार होतात किंवा हॅच आउट होतात म्हणजे बाहेर येतात फ्रॉम द एग देन विच इज आर स्टील हॅव्हिंग द अर्ली एम्ब्रॉनिक फेज. त्यांच्यामध्ये काहीतरी पण प्रेझेंट असते की एम्ब्रॉनिक फेज प्रेझेंट असते. आणि हे काय असतात की ह्या ज्या लार्वा असतात विच इज आर कंटेन लेस यॉल्क मटेरियल. आतलं जे मटेरियल आहे यॉल्क मटेरियल ते त्याच्यामध्ये लेस असते किंवा कमी असते. देन दीज लार्वी आर पार्शियली डेव्हलप्ड. या ज्या लार्वा आहेत त्या काय की पार्शियली डेव्हलप झालेल्या आहेत. पार्शियली डेव्हलप म्हणजे काय म्हटलंय की त्याच्यामध्ये काय असते की दे पजेसिंग द रुडिमेंटरी सेफॅलिक अँड द थोरॅसिक अपँडेजेस. सेफॅलिक म्हणजे हेडशी रिलेटेड आहे, हेड कॅप्सूलशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर मेनली ह्या ज्या लार्वा आहेत त्या काय की पार्शियली डेव्हलप असतात. पार्शियली डेव्हलप म्हणजे काय की रुडिमेंटरी सेफॅलिक अपँडेजेस म्हणजे नॉट वेल डेव्हलप्ड सेफॅलिक अपँडेजेस किंवा थोरॅसिक अपँडेजेस. थोरॅक्स कळतंय आपल्याला, नीज सेफॅलिक म्हणजे हेड. तर ह्यांच्यामध्ये जे अपँडेजेस आहेत नॉट वेल डेव्हलप अँड दे डू नॉट हॅव्हिंग द अबडोमिनल अपँडेजेस. किंवा ह्या ज्या लार्वा आहेत त्यांच्यामध्ये काय की अबडोमिनल अपँडेजेस प्रेझेंट नसतात. ओके, तर आधी आधी बघा की तुम्ही काय बघताय, लार्वा बघताय. लार्वा म्हणजे काय की अडल्ट स्टेज बघताय. जसं तुम्हाला आठवत असेल बघा की लार्वा मध्ये लेगचा टाईप कुठला असतोय. लार्वामध्ये लेगचा टाईप कुठला असतो? तुम्ही आठवा थोडं, किंवा ज्याला ज्यांनी आन्सर सांगितले मे बी त्याला आठवत असते. तर आठवा तर त्याच्यामध्ये बघा की प्रोलेग्स प्रेझेंट असतात. आणि मी तेव्हा इमेज पण दाखवले बघा, तर ती जी आळी आहे तर खाली त्याला काय की लेग्स प्रेझेंट असतात. आणि जे अबडोमेन वरती लेग प्रेझेंट असतात तर त्याला काय म्हटलं जातंय, प्रोलेग्स म्हटलं जातंय. तर आपण नेक्स्टच्या टाईप्स बघणार आहे त्याच्यामध्ये काय की लेग्स प्रेझेंट असतात. पण बघा की इथं काय की प्रोटोपॉड लार्वामध्ये काय की दे डू नॉट हॅव्हिंग द अबडोमिनल अपँडेजेस. अबडोमिनल अपँडेजेस म्हणजे त्याच्यामध्ये काय नाही की प्रोलेग्स नाही त्याच्यामध्ये प्रोटोपॉड लार्वामध्ये. देन दे हॅव पार्शियली डेव्हलप्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती पण पार्शियली डेव्हलप असते. किंवा जी रेस्पिरेटरी सिस्टीम असेल किंवा नर्वस सिस्टीम असेल तर त्या पण काय की वेल डेव्हलप्ड नसतात किंवा अंडर डेव्हलप्ड कंडिशन मध्ये असतात त्या. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जाते, प्रोटोपॉड लार्वी. तर बघा की मेनली प्रोटोपॉड लार्वामध्ये काय की जेव्हा लार्वी एग झालं आपलं, एग नंतर काय की सेकंड स्टेज आहे आपली लार्वा. आणि लार्वा जेव्हा एग मधून हॅच आउट होतात देन दे स्टील हॅव्हिंग द अर्ली एम्ब्रॉनिक फेज. म्हणजे त्याच्यामध्ये काय की ज्या जरी त्या बाहेर आल्या किंवा लार्वल स्टेज मध्ये आल्या तरी त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे की दे स्टील हॅव्हिंग द एम्ब्रॉनिक फेज. एम्ब्रॉनिक फेज आहे त्यांच्यामध्ये म्हणजे ऍज लाईक अ एम्ब्रियो सारखं त्यांचा अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट. त्याला काय म्हणायचं, प्रोटोपॉड लार्वा. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलंय की दे पजेसिंग द रुडिमेंटरी सेफॅलिक अपँडेजेस. म्हणजे जे काही सिस्टीम्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम, या ज्या सिस्टीम्स आहेत त्या नॉट वेल डेव्हलप म्हणजे ज्या डेव्हलप नाहीत. आणि त्यांच्यामध्ये पण काय नाहीये की अबडोमिनल अपँडेजेस प्रेझेंट आहे नाहीत. ठीक आहे, तर बघा की मिस मेनली एंडोपॅरासिटिक हॅमेनोप्टेरा हे याचं एक्झाम्पल आहे. आणि प्रोटोपॉड लार्वामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय की जरी त्या हॅच आउट झाल्या, हे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवाय की हॅच आउट झाला तरी दे स्टील हॅव्हिंग द एम्ब्रॉनिक फेज.
देन बघा की ह्या ज्या लार्वा आहेत इमेज मध्ये तुम्हाला दिसत आहेत, तर त्या काय आहेत की प्रोटोपॉड लार्वे आहेत आणि एक्झाम्पल इज अ इंडोपॅरासिटिक हायमेनोप्टेरा. ठीक आहे, तर ह्या लार्वा आहेत प्रोटोपॉड लार्वा, दे स्टील हॅव्हिंग द एम्ब्रियोनिक फेज. ठीक आहे, तर तुम्हाला नेक्स्ट इमेज मध्ये किंवा ह्या दुसऱ्या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा की तर काय की एम्ब्रियोनिक फेज त्याच्यामध्ये अजून असते. ठीक आहे, तर लार्वाचा फर्स्ट टाइप आपण बघितलाय प्रोटोपॉड लार्वा. देन बघा सेकंड टाइप आहे दॅट इज द ओलिगोपॉड लार्वा. तर ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय बघा की दीज आर द हॅव्हिंग द प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप्ड थोरॅसिक लेड लेग्स हेड कॅप्सूल अँड विदाउट एनी अब्डोमिनल लेग. तर याच्यामध्ये पण बघा ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय की याच्यामध्ये पण असं आहे की ह्याच्यामध्ये काय आहेत की इथं पण काय नाही प्रोलेग्स नाहीत किंवा विदाउट एनी अब्डोमिनल लेग्स. जसं इथं प्रोटोपॉड लार्वा मध्ये पण काय नाहीये अब्डोमिनल अपँडिजेस नाहीये, तर इथं पण अब्डोमिनल अपँडिजेस म्हणजे लेग्स इथं प्रोलेग्स प्रेझेंट नाहीये तिथं. पण इथं काय की दे हॅव्हिंग द प्रेझेन्स ऑफ वेल डेव्हलप्ड थोरॅसिक लेग्स अँड द हेड कॅप्सूल जे की याच्यामध्ये नाही. इथं आपण काय म्हटले की रुडिमेंटरी सेफॅलिक अँड द थोरॅसिक अपँडिजेस, म्हणजे रुडिमेंटरी म्हणजे काय म्हणायचं कमी असणं किंवा नॉट वेल डेव्हलप्ड, रुडिमेंटरी सेफॅलिक अपँडिजेस इथं आहेत. म्हणजे ज्या प्रोटोकॉल मध्ये सगळंच रुडिमेंटरी आहे किंवा नॉट इन अ प्रेझेंट स्टेज. ठीक आहे, आणि तर इथं बघा इथं हेड कॅप्सूल ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय की हेड कॅप्सूल आणि त्यांचं जे थोरॅसिक लेग्स आहे ते काय की वेल डेव्हलप्ड असतात आणि अब्डोमिनल लेग अब्सेंट असतात. ओके, तर त्याच्या आधी थोडस तुम्हाला जस्ट माहित असतं की लार्वा आहेत त्या लार्वाला काय असते की थोरॅसिक लेग्स पण प्रेझेंट असतात जे की थोरॅक्स वरती येतात. ठीक आहे, आणि जे अब्डोमिनल लेग प्रेझेंट असतात म्हणजे त्यांच्या अब्डोमिनच्या रिजन वरती येतात आणि अब्डोमिनच्या रिजन वरती जे प्रेझेंट असतात तर त्याला काय म्हटलं जाते प्रोलेग्स म्हटलं जाते. आणि जे थोरॅक्स वरती प्रेझेंट असतात त्यांना प्रोलेग्स नाही म्हटलं जात. ठीक आहे, त्यांना थोरॅसिक लेग्स म्हणतात. ठीक आहे, तर हे थोडस लक्षात ठेवा. तर ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय आहेत की थोरॅसिक लेग्स आणि हेड कॅप्सूल वेल डेव्हलप्ड आहे पण अब्डोमिन लेग्स अब्सेंट आहे किंवा नॉट प्रेझेंट. देन बघा की द ओलिगोपॉड लार्वा हॅव्हिंग द फॉलोइंग क्लासिफिकेशन, दे हॅव्हिंग द टू टाईप दॅट इज द कॅम्पोडी फॉर्म लार्वी अँड कॅरॅबी फॉर्म लार्वी. आता हे दोन शब्द तुम्ही कुठं ऐकलेत, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हे दोन शब्द कुठं ऐकलेत, ऐकतच नाही तुम्ही लेक्चरला प्रेझेंट नसता, हे दोन शब्द तुम्ही कुठं ऐकलेत हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये ऐकले बघा. आणि हायपर मेटामॉर्फोसिसचं एक्झाम्पल आहे, हायपर मेटामॉर्फोसिसचं एक्झाम्पल आहे कुठला बीटल, हायपर मेटामॉर्फोसिसचं एक्झाम्पल आहे ब्लिस्टर बीटल. आणि हायपर मेटामॉर्फोसिस म्हणजे काय होते की लार्वा पॉझेसेस थ्रू द टोटली डिफरंट इन्स्टार, म्हणजे लार्वा ज्या आहेत त्यांच्या, जसं फॉर एक्झाम्पल हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये थोडस जावा, तर हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये काय की त्याचं एक्झाम्पल आहे ब्लिस्टर बीटल. आणि ब्लिस्टर बीटलच्या ज्या लार्वा आहेत तर त्या काय होतात की दे आर पासिंग थ्रू द टोटली डिफरंट इन्स्टार. तर त्याच्यामध्ये आपण काय म्हंटलंय बघा की जी फर्स्ट इन्स्टार लार्वा ऑफ ब्लिस्टर बीटल इज द कॅम्पोडी फॉर्म अँड द सेकंड किंवा त्याच्या पुढच्या ज्या असणार आहेत त्या काय आहेत की स्कॅरॅबी फॉर्म आहेत. तर मी म्हंटल होतं बघा की जेव्हा आपण टाइप्स शिकू तेव्हा आपण त्या दोघांमधला आणखी डिफरन्स बघू. ठीक आहे, तर आपण हे हायपर मेटामॉर्फोसिस मध्ये हे दोन शब्द ऐकले होते आपण. ठीक आहे, तर बघा ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय आहे की त्यांचं थोरॅसिक लेग्स आणि हेड कॅप्सूल वेल डेव्हलप्ड आहे आणि अब्डोमिनल लेग्स इथं अब्सेंट आहे. देन बघा की अगेन क्लासिफिकेशन आहे ओलिगोपॉड लार्वाचं, दॅट इज द कॅम्पोडी फॉर्म अँड द स्कॅरॅबी फॉर्म. तर कॅम्पोडी फॉर्म म्हणजे काय आहे की इट इज अ हॅव्हिंग द लॉंग अँड द फुसी फॉर्म इन अ शेप. देन त्यांची जी बॉडी असते कॅम्पोडी फॉर्म मधली तर ती काय की लॉंग आहे. देन फुसी फॉर्म, फुसी फॉर्म म्हणजे त्यांचे मध्यभागी फुगीर होणं, दॅट इज अ फुसी फॉर्म, मध्यभागी फुगीर होणं. देन बघा स्कॅरॅबी फॉर्म जी लार्वा आहेत दे हॅव्हिंग द सी शेप्ड लार्वी असतात त्या. देन बघा जसं आधी इमेज बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल बघा. तर बघा की ह्या दोन टाईपच्या लार्वे आहेत कॅम्पोडी फॉर्म आणि स्कॅरॅबी फॉर्म. तर कॅम्पोडी फॉर्म काय म्हटलंय की लॉंग बॉडी असणाऱ्या किंवा ज्या हे आहेत स्कॅरॅबी फॉर्म आहेत त्या कशा आहेत की सी शेप्ड, म्हणजे त्यांचा जो शेप तुम्हाला दिसतोय तो कसा आहे सी सी सारखा, तुम्हाला सी शेप्ड बॉडी तुम्हाला दिसते. तर बघा की कॅम्पोडी फॉर्म इट इज अ बॉडी हॅव्हिंग द लॉंग किंवा खुसी फॉर्म. देन स्कॅरॅबी फॉर्म सी शेप्ड. देन बघा कॅम्पोडी फॉर्म मध्ये लॉंग थोरॅसिक लेग प्रेझेंट असतात आणि इकडे काय की
शॉर्ट थोरॅसिक लेग प्रेझेंट असतात, जसं आता तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, तर इकडे लॉंग असतात, इकडं शॉर्ट थोरॅसिक लेग प्रेझेंट आहेत. आता इथं एवढं तर बघून घ्या, ह्याच्यामध्ये कॅम्पुडिफॉर्म मध्ये बघा की त्यांचे जे तुम्हाला थ्री लेग्स दिसत आहेत ते कशावरती थोरॅसिक रिजन मध्ये बघा. ठीक आहे, आता तुम्हाला ते रिजन तर समजत असतील, हेड, थोरॅक्स आणि अब्डोमिन. ठीक आहे, तर ते थोरॅसिक रिजन मध्ये आहेत. तर थोरॅसिक लेग्स आहेत ते काय आहेत की लॉंग आहेत आणि इकडे काय शॉर्ट आहेत. देन ज्यांचं जे हेड टाईप आहे किंवा ते काय की हेड पोझिशन आहे ती कॅम्पुडिफॉर्म लार्वी मध्ये प्रोगॅन्सस टाईप असतं आणि कॅरॅबिफॉर्म लार्वी मध्ये हायपोगॅन्सस टाईप ऑफ हेड प्रेझेंट असते. देन कॅम्पुडिफॉर्म लार्वीचं एक्झाम्पल आहे न्यूरोप्टेरा किंवा ट्रायचोप्टेरा. तर आता याचा त्याच्यामध्ये कुठले इन्सेक्ट येतात बघा तुम्ही, तर याचे जे लार्वे आहेत त्या मेनली कॅम्पुडिफॉर्म असतात. आणि कॅरॅबिफॉर्म मध्ये काय की कोलेप्टेरा मधले जे इन्सेक्ट आहेत ज्यांची फॅमिली आहे कॅरॅबिडी. ठीक आहे, कॅरॅबिडी ऑफ कोलेप्टेरा म्हणजे कोलेप्टेराची एक फॅमिली आहे कॅरॅबिडी, त्याच्यामधले जे इन्सेक्ट आहेत ते त्या लार्वाचा टाईप काय की स्कॅरॅबिफॉर्म आहे. ठीक आहे, तर मेन आपण काय बघतोय की टाइप्स ऑफ लार्वी बघतोय. फर्स्ट आपण बघितले प्रोटोपॉड आणि सेकंड आहे ओलिगोपॉड. ओलिगोपॉड काय आहे की मेनली त्याचं कॅरेक्टर लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की ह्याच्यामध्ये थोरॅसिक लेग्स आणि हेड कॅप्सूल वेल डेव्हलप्ड असतात आणि अबडोमिनल लेग्स आहेत किंवा प्रो लेग्स आहेत तर ते काय आहेत की अब्सेंट असतात. ठीक आहे, ऍटलीस्ट एवढं लक्षात ठेवा. देन त्याचे दोन टाईप्स आहेत आणि कधी कधी तुम्हाला विचारतील किंवा जस्ट तुम्हाला माहित असायला हवाय की त्याचे क्लासिफिकेशन परत. ठीक आहे, तर स्कॅरॅबिफॉर्म दॅट इज अ सी शेप आणि हे काय असतात की लॉंग बॉडी किंवा फुसीफॉर्म असतात, मध्यभागी फुगीर असतात. देन मेन थर्ड टाईप आहे दॅट इज द पॉलीपॉड लार्वा किंवा त्याला दुसरं नाव आहे युरिसीफॉर्म लार्वा. तर पॉलीपॉड लार्वा मध्ये बघा तर इथं काय की द लार्वी पजेसिस वेल डेव्हलप्ड सेगमेंटेशन ऑफ द बॉडी विद इन अ थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स अँड 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग. ठीक आहे, तर फार इम्पॉर्टंट आहे बघा की पॉलीपॉड. तर पॉलीपॉड लार्वा म्हणजे काय की ह्या ज्या लार्वा असतात तर त्याच्यामध्ये मेनली काय असते की त्यांचं जे बॉडी सेगमेंट आहे पूर्ण. ठीक आहे, तर बॉडी सेगमेंट म्हणजे बघा की हेड पासून एकदम लास्ट पर्यंत, अबडोमिनचं लास्ट पर्यंत. तर काय म्हंटल की त्यांची जी बॉडी आहे, बॉडी सेगमेंटेशन ऑफ द बॉडी विथ द थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स. ठीक आहे, तर बघा की तिथं ट्रू लेग्स असतील. हा, थोरॅसिक लेग्सला तुम्ही ट्रू लेग्स म्हणू शकताय बघा. तर या पॉलीपॉड लार्वामध्ये काय असतात जे थोरॅसिक लेग्स वरती प्रेझेंट असतात ते किती असतात, 3 असतात. आणि जे अबडोमिन वरती जे प्रेझेंट असतात ते प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे असणार आहेत. जसं की त्याचा जस्ट नंबर सांगितलाय तुम्हाला 2 to 5 पेअर्स तुम्हाला प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे, पण बघा की 2 to 5 पेअर्स अबडोमिनल लेग्स प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जाते, प्रो लेग्स म्हटलं जाते. आणि जे प्रो लेग्स आहेत ते मेनली कुठल्या सेगमेंट वरती असतात, जसं की ते 3rd, 4th, 5th, 6th, and 10 या सेगमेंट वरती असतात. तर हे पॉलीपॉड लार्वा आहे ना हे थोडस फार इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडस नंबर लक्षात ठेवायचे आहेत. आणि मेनली हे थोडं तुम्ही टाइप्स बघाल तर ते कशावरती बेस आहेत, प्रो लेग्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत याच्यावरती थोडंसं क्लासिफिकेशन आहे जे आपण पुढे बघणार आहे. तर बघा की नॉर्मली पॉलीपॉड लार्वा म्हणजे काय की अशा लार्वी की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स प्रेझेंट आहेत आणि 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स प्रेझेंट आहेत. मे बी तुम्हाला समजलं असेल. तर बघा हा पॉलीपॉड लार्वाचा मिनिंग आहे, ज्याच्यावरती काय प्रेझेंट आहे, 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स प्रेझेंट आहेत आणि अबडोमिन वरती लेग्स किती प्रेझेंट आहेत, 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स प्रेझेंट आहेत. म्हणजे कशावर 2 असतील, कशावर 3 असतील किंवा 5 असतील, 4 असतील. ठीक आहे, असे प्रेझेंट असतील. पण जे म्हटलंय बघा 2 किंवा 5 पेअर्स प्रेझेंट असतील आणि जे प्रेझेंट असतील ते कशावरती असतील, जे तुम्हाला कंसात सांगितले बघा ब्रॅकेटमध्ये दिले त्याच सेगमेंट वरती लेग्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, 3rd, 4th, 5th, 6th, and 10 हे लक्षात ठेवा थोडे. तर जस्ट पॉलीपॉड लार्वाचा मिनिंग आहे 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स. देन दीज लार्वी आर फायटोफॅगस अँड द डिस्ट्रक्टिव्ह. फायटोफॅगस म्हणजे दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ प्लांट्स, जे प्लांट्स खातात. नॉर्मली आपल्याला माहित आहे ह्या लार्वा आहेत त्या काय खातात की प्लांट्स खातात, लिव्ह खातात. तर त्यांना काय म्हटलं जाते, फायटोफॅगस विच इज फीडिंग ऑन अ प्लांट. देन बघा की डिस्ट्रक्टिव्ह आपल्याला म्हणजे नुकसानकारक आहेत या मेनली पॉलीपॉड लार्वा. तर बघा की
ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ लोकेशन ऑफ प्रोलेग द लार्वा क्लासिफाइड एज. तर हे काय की अगेन क्लासिफिकेशन आहे, पॉलीपॉड पॉलीपॉड लार्वाचं क्लासिफिकेशन आहे. तर मेनली तुम्हाला दी पॉलीपॉडचं जस्ट मिनिंग लक्षात आला असेल. बघा पॉलीपॉड म्हणजे काय की थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स प्रेझेंट असतात आणि काय असते की टू टू फाईव्ह पेअर्स ऑफ अपडोमिनल लेग्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर नॉर्मली पॉलीपॉडचा हा मिनिंग आहे, पॉलीपॉड लार्वीचा मिनिंग आहे. ओके, तर आता काय की हे क्लासिफिकेशन आहे आणि क्लासिफिकेशन कशावरती बेस्ड आहे, द नंबर ऑफ नंबर अँड द लोकेशन ऑफ प्रोलेग्स. ठीक आहे, प्रोलेग्स किती प्रेझेंट असतात, टू टू फाईव्ह. ठीक आहे, त्याच्यावरून खाली पडले बघा, म्हणजे द फर्स्ट आहे बघा कॅटरपिलर. पण कॅटरपिलर मध्ये काय असते बघा, द थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स प्लस फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स. ठीक आहे, समजलं का? तर बघा मेनली ज्या लार्वा असतात त्याच्यामध्ये काय की थोरॅसिक लेग प्रेझेंट असतात, जे की नॉर्मली थ्री पेअर्स आहे तिथं. आणि जे म्हणजे आपण काय बघतोय, हे क्लासिफिकेशन बघतोय जे की कशावर बेस्ड आहे, जे अब्डोमिनलचे लेग्स आहेत, अब्डोमिनल वरती किती लेग्स आहेत, टू टू फाईव्ह लेग्स आहेत. ओके, तर ते त्या बेसिसवरती आपण बघतोय. आणि ज्या कॅटरपिलर्स असतात, तर कॅटरपिलर्स मध्ये काय असतं की थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग प्रेझेंट असतात आणि फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट असतात. आणि प्रोलेग्स म्हणजे काय, जे अब्डोमिनचे लेग्स आहेत आणि अब्डोमिन किंवा ते प्रोलेग्स आहेत विच इज आर प्रिव्हेल्स ऑन थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स अँड टेन्थ अब्डोमिनल सेगमेंट. म्हणजे काय झालं, हे लोकेशन झालं. वरती आपण काय म्हटलंय की ऑन द बेसिस ऑफ नंबर अँड लोकेशन ऑफ प्रोलेग्स. तर कॅटरपिलर जसं नॉर्मली तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कॅटरपिलर्स जर मिनिंग लक्षात काय सांगायचं आपल्याला, कॉन्स्टंट काय असणार आहे, थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग हे कॉन्स्टंट असणार आहे. कारण आपण त्याच्यावरती नाही बघत, क्लासिफिकेशन कशावरती बघतो आपण, नंबर अँड द लोकेशन ऑफ प्रोलेग्स. प्रोलेग्स दॅट इज द अब्डोमिनल लेग. तर बघा की लार्वा पजेसेस थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स. कॅटरपिलर मध्ये काय असतात, फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स असतात. आणि प्रोलेग्स कुठे प्रेझेंट असतात, ऑन द सेगमेंट ऑफ अब्डोमिनल, दॅट इज द थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स आणि टेन्थ अब्डोमिनल सेगमेंट वरती प्रेझेंट असतात. आणि कॅटरपिलर नॉर्मली कुणाला म्हटलं जातंय, लेमन बटरफ्लाय किंवा ग्रॅम पॉर्बोरल. जसं फॉर एक्झाम्पल बघा, जसं नेक्स्ट फोर्थ सेमिस्टरला तुम्हाला काय की फेस्ट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप आहे आणि त्याच्यामध्ये सिट्रस क्रॉप आहे. तर सिट्रस मध्ये काय आहे की बघा, फर्स्ट लेमन बटरफ्लाय तुम्हाला एक पेस्ट आहे, लेमन बटरफ्लाय एक पेस्ट आहे लेमन बटरफ्लाय. तर तुम्हाला काय विचारलं जात आहे की त्याची डॅमेजिंग स्टेज कुठली आहे. तर डॅमेजिंग स्टेज याच्यामध्ये काय असते, लेमन बटरफ्लाय मध्ये नॉर्मली सगळ्यामध्ये लार्वाच असतात. ठीक आहे, पण त्याला काय म्हटलं जातं, कॅटरपिलर. तुम्ही काय सांगाल की लार्वा ऑर कॅटरपिलर, डॅमेजिंग स्टेज लेमन बटरफ्लायची डॅमेजिंग स्टेज लार्वा ऑर कॅटरपिलर असं तुम्ही सांगाल. ठीक आहे, तर बघा की नॉर्मली कॅटरपिलर मध्ये काय असतं की थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट असतात. देन बघा की सेकंड आहे, दॅट इज द सेमीलुपर. सेमीलुपर मध्ये काय असतं की कॉन्स्टंट असणार आहे बघा आपलं, थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामध्ये काय की प्रेझेंट थ्री पेअर्स ऑफ प्रोलेग्स. ओके, जसं बघा ह्याच्यामध्ये काय होतं, कॅटरपिलर मध्ये काय होतं, फाईव्ह पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट होतो. तर इथं बघा सेमीलुपर मध्ये काय की थ्री पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट आहेत. आणि ज्या थ्री पेअर्स प्रेझेंट आहेत सेमीलुपर मध्ये, त्या कुठे आहेत, त्याचं लोकेशन काय आहे, लोकेशन काय आहे, द सेगमेंट ऑफ फिफ्थ, सिक्स अँड टेन्थ अब्डोमिनल सेगमेंट. तर याच सेगमेंट वरती काय आहेत की या थ्री पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट आहेत आणि त्याला काय म्हटलं जातंय, सेमीलुपर म्हटलं जातंय. आणि सेमीलुपरचं एक्झाम्पल आहे जसं कॅस्टर सेमीलुपर किंवा कॉटन सेमीलुपर. ठीक आहे, तर हे सेमीलुपर आहे. तर सेमीलुपर मध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला हे फिल इन द ब्लँक साठी फार इम्पॉर्टंट आहे. बघा जसं तुम्हाला विचारलं थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि थ्री पेअर्स ऑफ प्रो लेग्स कशामध्ये प्रेझेंट आहेत, तर ते कशामध्ये प्रेझेंट आहेत, सेमीलुपर मध्ये प्रेझेंट आहेत. आणि याच्यामध्ये काय आहेत की थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि फाईव्ह पेअर्स ऑफ प्रो लेग्स. ऍटलीस्ट एवढं तरी लक्षात ठेवा जर तुम्हाला सेगमेंट लक्षात राहत नसतील, पण काही सोपं आहे ते. देन बघा की थर्ड आहे लुपर. लुपर म्हणजे काय आहे की याच्यामध्ये कॉमनली कॉन्स्टंट असणार आहे थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स अँड हॅव्हिंग द टू पेअर्स ऑफ प्रोलेग्स. टू पेअर्स ऑफ प्रोलेग्स प्रेझेंट असतात आणि विच इज ऑन प्रिव्हेल्स ऑन, म्हणजे कशावरती प्रेझेंट आहेत, तर ते दोन सेगमेंट वरती प्रेझेंट आहेत, दॅट इज अ सिक्स आणि टेन्थ सेगमेंट वरती ते प्रेझेंट आहेत. आणि लुपरचं एक्झाम्पल आहे कॅबेज लुपर. ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन आहे
पॉलीपॉड लार्वा. तर बघा की मेनली पॉलीपॉड लार्वा म्हणजे काय आहे की अशा लार्वा की ज्याच्यावरती काय प्रेझेंट आहे, थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स. थोरॅसिक लेग्सला काय म्हटलं जाते, ट्रू लेग्स म्हटलं जाते आणि अबडोमिनल लेग्सला प्रो लेग्स म्हटलं जाते. ठीक आहे. तर बघा की आपण काय बघितलंय ऑन द बेसिस ऑफ ह्याचं लोकेशन आणि नंबर ऑफ प्रो लेग्स वरती तीन टाइप्स बघितल्या, जसं की कॅटरपिलर. कॅटरपिलर मध्ये नॉर्मली काय असतं की थ्री पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स. देन आपण बघितलं सेमी लूपर, तर सेमी लूपर मध्ये काय असते की 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि 3 पेअर्स ऑफ प्रो लेग्स. 3-3 लक्षात ठेवा, 3-3 असते सेमी लूपर. देन बघा की लूपर मध्ये काय असते की 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग्स आणि 2 पेअर्स ऑफ प्रो लेग्स. ठीक आहे. तर बघा की हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा आपला थर्ड टाईप झाला पॉलीपॉड लार्वा. देन नेक्स्ट टाईप आहे दॅट इज द अपोडस लार्वा. तर अचा मिनिंग आपल्याला माहित आहे किंवा त्यात ए आहे, दॅट इज द अबसेंट ऑफ लेगलेस लार्वा आहेत ह्या, किंवा अबसेंट ऑफ लेग्स आहेत. लार्वा इज लेगलेस, डू नॉट हॅव्हिंग द आयदर थोरॅसिक लेग्स और अबडोमिनल लेग्स. म्हणजे ह्याच्यावरती काय आहेत की ट्रू लेग्स पण प्रेझेंट नाही आहेत आणि अबडोमिनल प्रो लेग्स पण काही नाही आहेत, ती प्रेझेंट नाही. किंवा ह्या ज्या लार्वा आहेत त्या काय आहेत की लेगलेस लार्वा आहेत. लेगलेस लार्वा आहेत म्हणजे त्यांना सेन्सेशन कशन होते, तर काय आहे की याच्यामध्ये दे आर पजेसिंग द 3 पेअर्स ऑफ सेन्सरी पाल्पी. तर त्याच्यामध्ये सेन्सरी पाल्पी प्रेझेंट असतात. म्हणजे पाल्पी म्हणजे काय जे असते की पॅपिली प्रेझेंट असतात. तर पॅपिली म्हणजे काय आहे की इट इज अ स्मॉल फ्लेशी प्रोजेक्शन आहे, किंवा म्हणजे असे प्रोजेक्शन प्रेझेंट आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना काय होते की सेन्सरी सेन्स होतोय त्यांना. म्हणजे लेग्स नाही आहेत पण काय आहे की त्याच्यावरती 3 पेअर्स ऑफ सेन्सरी पॅपिली प्रेझेंट असतात इन अ थोरॅसिक लेग्स वरती, किंवा थोरॅसिक रिजन मध्ये ते प्रेझेंट असतात. देन दे आर युजली डिराइव्ड फ्रॉम द ओलिगोपॉड टाइप, किंवा ह्या मेनली ओलिगोपॉड टाइप पासून डेव्हलप झालेल्या आहेत. ठीक आहे. तर नॉर्मली अपोडस लार्वा म्हणजे काय आहेत की दे डू नॉट हॅव्हिंग द थोरॅसिक लेग, आयदर थोरॅसिक लेग और अबडोमिनल लेग प्रो लेग. ठीक आहे. तर ह्या मेन टाइप आहेत याच्या लार्वाच्या ऑन द बेसिस ऑफ प्रोलेगचा नंबर आणि लोकेशन. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला समजलं असेल बघा. तर आपण सेकंड बघा की लार्वा बघतोय. लार्वा काय की इट इज द सेकंड स्टेज आहे आणि लार्वा मध्ये काय की व्हेरियस टाईप प्रेझेंट आहेत, जसं की प्रोटोपॉड लार्वा. प्रोटोपॉड लार्वा मेनली जस्ट आपण बघू की जस्ट डेफिनेशन किंवा त्या लार्वाचं काय मिनिंग आहे. प्रोटोपॉड लार्वा मध्ये काय आहे की आफ्टर हॅचिंग दे स्टील हॅव्हिंग द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे हॅच आउट झाल्यानंतर पण त्यांच्यामध्ये काय झालं की एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट अजून वेल डेव्हलप्ड नाही आहेत, किंवा एम्ब्रॉनिक फेज सॉरी वेल डेव्हलप्ड व्हेरियस सिस्टीम किंवा जे काही हेड कॅप्सूल आहे ते वेल डेव्हलप्ड नाही आहे, रुडिमेंटरी आहे. आणि ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जाते, प्रोटोपॉड लार्वा. प्रोटोपॉड लार्वाचं एक्झाम्पल आहे एंडोपॅरासिटिक हॅमिनोप्टेरा. देन ओलिगोपॉड लार्वा मध्ये काय असते की वेल डेव्हलप्ड थोरॅसिक लेग प्रेझेंट असतात, हेड कॅप्सूल वेल डेव्हलप्ड असते, पण काय असते की याच्यावरती अबडोमिनल लेग अब्सेंट असतात. ठीक आहे. देन बघा की पॉलीपॉड लार्वा. पॉलीपॉड लार्वा मध्ये काय की दे पजेसिंग द 3 पेअर्स ऑफ थोरॅसिक लेग अँड 2 to 5 पेअर्स ऑफ अबडोमिनल लेग्स. देन आपण काय बघितलंय, क्लासिफिकेशन बघितलंय ऑन द बेसिस ऑफ नंबर अँड द लोकेशन ऑफ प्रो लेग. ठीक आहे. नंबर आणि लोकेशन हे दोन शब्द लक्षात ठेवा, नंबर आणि लोकेशन ऑफ प्रो लेग्स. तर त्याच्यामध्ये आपण बघितलंय कॅटरपिलर्स. कॅटरपिलर्स मध्ये 3-5 आता ते तुम्ही जस्ट बघा की 3 कॉन्स्टंट आहे बघा थोरॅसिक लेग्स आणि 5 म्हणजे प्रो लेग्स आहे. 3-5, 3-3 आणि 3-2 आता ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. कॅटरपिलर, देन सेमी लूपर आणि लूपर. देन बघा की फोर्थ टाईप आपण बघितलाय अपोडस. अपोडस दॅट इज द अब्सेन्स ऑफ लेग्स. ठीक आहे. तर बघा की अगेन अपोडसचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. बघा अपोडसचं क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ डिग्री अँड डेव्हलपमेंट ऑफ अ हेड. डिग्री अँड डेव्हलपमेंट ऑफ हेड. ओके. म्हणजे हेड कसं डेव्हलप झालंय याच्यावरती व्हेरियस टाईप्स ऑफ अपोडस लार्वा प्रेझेंट आहेत. अपोडस म्हणजे ज्याच्यामध्ये पोडा अब्सेंट आहेत, लेगलेस लार्वा आहेत ह्या. तर त्याच्यामध्ये बघा की काय की युसेफॅलस लार्वा. युसेफॅलस लार्वा काय आहेत की लार्वा हॅज अ वेल स्क्लेरोटिझर हेड कॅप्सूल.
स्क्लेरोटी राईज राहून म्हणजे वेल डेव्हलप्ड राहतात. स्क्लेरोटायझेशन आपण प्रोसेस ऐकले बघा, दॅट इज द हार्डनिंग ऑफ बॉडी वॉल. बॉडी हार्ड होणं म्हणजेच काय होणं, वेल डेव्हलप्ड बॉडी आहे इथं, विच इज आर हेड कॅप्सूल, वेल स्क्लेरोटीराइज हेड कॅप्सूल. ठीक आहे, तर नॉर्मली एवढंच लक्षात ठेवा. युसेफॅलस लार्वामध्ये काय आहे की त्यांचं जे हेड आहे, म्हणजे आपण ऑन द बेसिस ऑफ काय बघतोय, डिग्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ हेड, हेड कसं डेव्हलप झालंय, तर याच्यामध्ये युसेफॅलस म्हणजे काय असते की वेल डेव्हलप्ड हेड कॅप्सूल प्रेझेंट असते. आणि त्याचे एक्झाम्पल काय आहेत की मॉस्किटो आणि मँगो स्टेम बोरर हे त्याचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट आहे, दॅट इज द हेमिसेफॅलस. हेमिसेफॅलस म्हणजे काय आहे की दीज लार्वा हॅव्हिंग द रिड्यूस्ड हेड कॅप्सूल. ह्याच्यामध्ये जे हेड कॅप्सूल आहे किंवा त्यांचं जे हेड आहे ते काय आहे की विच इज आर रिड्यूस्ड, अँड त्यांचे जे सेफॅलिक अपँडिजेस आहेत. हा, इथं थोडस सांगायचं राहिलं बघा. युसेफॅलस मध्ये काय आहे की वेल स्क्लेरोराइज्ड हेड कॅप्सूल आहे, म्हणजे त्यांचं हेड कॅप्सूल वेल डेव्हलप्ड आहे विथ रिड्यूस्ड सेफॅलिक अपँडिजेस. आणि त्यांचे जे सेफॅलिक अपँडिजेस आहेत ते काय आहेत की थोडेसे रिड्यूस आहेत, पण त्यांचं हेड कॅप्सूल काय की वेल डेव्हलप्ड आहे. हेमिसेफॅलस मध्ये काय की त्यांचं जे हेड कॅप्सूल आहे तेच काय की रिड्यूस्ड आहे. आणि असेफॅलस मध्ये काय की दे डू नॉट हॅव्हिंग द हेड कॅप्सूल. ठीक आहे, तर हा तिघांमधला थोडासा डिफरन्स बघा. तर युसेफॅलस वेल डेव्हलप्ड हेड कॅप्सूल, त्याचं एक्झाम्पल आहे मॉस्किटो आणि मँगो स्टिंग बोरर. देन बघा की हेमिसेफॅलस, त्याचं एक्झाम्पल आहे हनी बी, रॉबर फ्लायज किंवा हॉर्स फ्लायज. आणि ह्याच्यामध्ये हेमिसेफॅलस, हेमीवरून लक्षात ठेवा, ह्यांच्यामध्ये काय आहे की हेड कॅप्सूल रिड्यूस आहे. आणि असेफॅलस, दॅट इज द अब्सेंट अब्सेंट किंवा अब्सेन्स म्हणू शकता तुम्ही, दॅट इज द दे किंवा लार्वा डू नॉट हॅव्हिंग द हेड कॅप्सूल, त्यांना हेड कॅप्सूल नाहीये. अँड द सेफॅलिक अपँडिजेस पण नाहीये त्यांना, जसं फॉर एक्झाम्पल हाऊस फ्लाय. ठीक आहे, तर हे आपण काय बघतोय, लार्वल स्टेजचं बघतोय. ठीक आहे, नाहीतर म्हणाल की हाऊस फ्लायला हेड आहे की. ठीक आहे, तर आपण बघा की आपण काय बघतोय, हे सगळं बघतोय किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय ते सगळं आपलं काय चाललंय, ऍज अ लार्वल स्टेजचं चाललंय. ठीक आहे, तर हे काय की ऑन द बेसिस ऑफ अ पोडस लार्वा क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ डिग्री अँड डेव्हलपमेंट ऑफ हेड. युसेफॅलस मध्ये वेल डेव्हलप्ड, हेमिसेफॅलस मध्ये रिड्यूस हेड कॅप्सूल, आणि असेफॅलस मध्ये अब्सेंट. ठीक आहे, देन बघा की आपलं सेकंड स्टेज कम्प्लीट झालंय, दॅट इज द लार्वा. द मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा, लार्वल स्टेज मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला टाइप्स ऑफ लार्वी विचारलं जाते बऱ्याच वेळा. ठीक आहे, तर एग इतकं इम्पॉर्टंट नाहीये तेवढं लार्वा आणि प्युपा. ठीक आहे, हे दोन इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये बरेचसं क्लासिफिकेशन आहे. आणि जर याच्यावरती बरेचसे फिल्ड द ब्लँक्स पण असणार आहेत, कारण त्याच्यावरती इतके सारे एमसीक्यू तयार होतात ना लार्वावरती, आता तुम्ही बघितलं असतील. म्यूट करा, म्यूट. बाकी सिग्निफिकन्स ऑफ लार्वल स्टेज, तर लार्वल स्टेजचं सिग्निफिकन्स काय आहे, जस्ट तसंच काय इम्पॉर्टन्स आहेत लार्वल स्टेजचे, तर त्याच्यामध्ये काय बघितले, विच इज आर हेल्थ इन इन्क्रीजिंग साईज अँड पुटिंग मोअर वेट. त्याच्या आधी बघा की लार्वा इज अ फिडिंग स्टेज, म्हणजे जी लार्वल स्टेज आहे, ज्या आळ्या आहेत त्या मेनली त्यांना काय म्हटलं जातंय, फिडिंग स्टेज. किंवा फिडिंग स्टेज म्हणजे काय असतात की त्या ऍक्टिव्ह असतात आणि काय करतात की लिव्ह किंवा जे काय असेल फ्रुट्स असतील ते काय करतात की खातात, ते फ्रुट्सला बोर करतात, होल पाडतात. ठीक आहे, तर मेनली लक्षात ठेवा की लार्वा इज द फिडिंग स्टेज. आणि फिडिंग केल्यामुळे काय की दे हॅव्हिंग हेल्प इन अ इन्क्रीजिंग साईज, त्याच्यामुळे त्यांची साईज वाढते अँड पुटिंग देअर मोअर वेट. ठीक आहे, तर ह्या सिग्निफिकन्स आहे किंवा जस्ट इम्पॉर्टन्स आहे लार्वा, लक्षात ठेवा लार्वा इज अ फिडिंग स्टेज. देन बघा की थर्ड स्टेज आहे आपली प्युपा. प्युपा इज अ रेस्टिंग स्टेज और इट इज अ इनऍक्टिव्ह स्टेज ऑफ द होलोमेटाबोलस इनसेक्ट. ठीक आहे, होलोमेटाबोलस म्हणजे कम्प्लीट मेटामॉर्फोसिस, जसं एक लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ठीक आहे, तर बघा की प्युपा, प्युपा म्हणजे काय की रेस्टिंग स्टेज आहे, इनऍक्टिव्ह स्टेज आहे विच ऑफ द होलोमेटाबोलस इनसेक्ट. देन या स्टेजला आणखी काय म्हटलं जातंय, ट्रान्झिशनल फेज आहे. ट्रान्झिशनल म्हणजे काय की या स्टेजमध्ये जे इन्सेक्ट हे आहेत, इन्सेक्ट आहेत त्यांच्या स्टेजेसमध्ये बरेचसे काय म्हणायचं, वेगवेगळ्या स्टेजेस तुम्हाला दिसतात. जसं फॉर एक्झाम्पल या स्टेजमध्ये काय होते की विंग्स आर डेव्हलप्ड, किंवा इन्सेक्ट अटेन मॅच्युअर्ड सेक्शुअल ऑर्गन, म्हणजे त्यांचे काय सेक्शुअल ऑर्गन्स आहेत किंवा जे विंग्स आहेत, तर या स्टेजमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, म्हणून या फेजला काय म्हटलं जाते, ट्रान्झिशनल फेज म्हटलं जाते. किंवा प्युपा इज अ इनकपॅबल टू द फिडिंग,
म्हणजे हे काय की इनॅक्टिव्ह आहे, रेस्टिंग स्टेज आहे किंवा नॉन फीडिंग स्टेज आहे. देन बघा की इनकपॅबल ऑफ फीडिंग अँड द लोकोमोशन, किंवा हे लोकोमोशन करू शकत नाही कारण काय आहे की रेस्टिंग स्टेज आहे ती. ठीक आहे, जसं एक्सेप्ट काय म्हटलंय की इन सम केसेस वेअर द क्रॅव्हलर, जसं न्युरोप्टेराम जसं की अॅफिड लायन्स वगैरे इन्सेक्ट आहेत, तर ते काय आहेत की त्याच्यामध्ये क्रॅव्हरल स्टेज तुम्हाला दिसते. क्रॅव्हरल म्हणजे काय म्हणते सरपटणारे. आणि किंवा कॅन दे कॅन ऑल्सो स्विम, जसं फॉर एक्झाम्पल मॉस्किटो मध्ये बघताय. म्हणजे इथं काय त्यांना जस्ट सांगायचंय की प्युपा प्युपा काय आहेत की रेस्टिंग स्टेज आहे, इनॅक्टिव्ह स्टेज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही लोकोमोशन दिसत नाही किंवा फीडिंग दिसत नाही असं इथं म्हणायचं त्यांना. पण याला काय म्हटलं जाते ट्रान्झिशनल फेज आहे, याच्यामध्ये काय होतं की इन्सेक्टचे विंग्स तयार व्हायला सुरुवात होते किंवा त्यांचे जे सेक्शुअल ऑर्गन्स आहेत ते मॅच्युर व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, कारण प्युपा नंतर काय येणार आहे, अडल्ट स्टेज येणार आहे. ठीक आहे, पण इथं थोडस एक्सेप्शनल केसेस त्यांनी सांगितल्या, जसं बघा की न्युरोप्टेरा ऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये जे अफिड लायन्स येते, अफिड लायन्स काय करतात की नॉर्मल त्याचा जो प्युपा आहे त्या क्रॅव्हलर करू शकतात, म्हणजे ऍज अ सरपट सरपटतात ते. किंवा मॉस्किटो आहेत, मॉस्किटोचे जे प्युपा आहेत ते काय करतात की स्विम करतात. ठीक आहे, या दोन केसेस त्यांनी सांगितल्या. देन बघा की आपण काय बघतोय टाइप्स ऑफ प्युपा, तर प्युपाचं टाइप्स आहेत विच इज आर ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ पॉवरफुल मँडिबल्स. ओके, तर टाइप्स ऑफ प्युपा कशावरती बेस्ड आहेत, ऑन द बेसिस ऑफ द पॉवरफुल मँडिबल्स. ओके, तर मँडिबल्स काय आहेत आधी, मँडिबल्स म्हणजे मँडिबल्स मँडिबल्स कशात ऐकले आपण, मँडिबल्स आपण एवढे जेवढे इन्सेक्टचे माउथ पार्ट बघितलेत, माउथ पार्ट कोण इंग्लिश करणार, माउथ पार्ट लॅब्रम मँडिबल मँडिबल्स मॅक्झिली लॅबियम. ओके, मँडिबल्स म्हणजे काय, इट इज अ अपर जॉ किंवा इट इज अ फर्स्ट पेअर ऑफ जॉ. तर बघा की जे प्युपाचे टाइप्स आहेत विच इज आर बेस्ड ऑन पॉवरफुल मँडिबल्स, मँडिबल्स वरती बेस्ड या टाइप्स आहेत. जसं बघा की डिक्टियस प्युपा किंवा अडिक्टियस प्युपा, तर त्याच्यामध्ये काय आहे की हे जे असतात डिक्टियस प्युपा जे आहेत ते हॅविंग द पॉवरफुल मँडिबल्स, ज्यांचं काय मँडिबल्स आहे इकडे पॉवरफुल मँडिबल्स असते आणि इकडे काय असते की डू नॉट पजेसेस द मँडिबल्स. ठीक आहे, आणि इथं मँडिबल्सचा युज त्यांना काय होतोय की बघा विच इज आर युज्ड टू एस्केपिंग द अडल्ट फ्रॉम द ककून. ठीक आहे, म्हणजे जस्ट नॉर्मली बघा तुम्ही प्युपा, प्युपा नंतर काय येणार आहे की अडल्ट स्टेज येणार आहे. तर जसं फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघितलंय मेटामॉर्फोसिस होताना काय होते की त्यांची जी स्किन आहे आधीची स्किन ती काय होते की निघून जाते आणि ब्रेक करतात ते. बघा जसं तुम्ही अपोडेमी किंवा अपोलायसिस ऐकलं असेल बघा, जे आपण ह्याच्यात बघितलंय बघा मोल्टिंग प्रोसेस मध्ये बघितलंय बघा, तर त्याच्यामध्ये काय करतात की ते त्यांची जी स्किन आहे ती ब्रेकिंग द स्किन करतात आणि बाहेर येतात. ठीक आहे, तर हे जे ब्रेकिंग करतात किंवा ते काय कशाने करतात, मँडिबल्सनी करतात, हे तिथे जस्ट सांगितले. तर ते अपोलायसिस वगैरे तुम्ही थोडस जाऊन बघा. तर डेक्टिकस प्युपामध्ये काय असते की पॉवरफुल मँडिबल्स प्रेझेंट असतात आणि मँडिबल्स जे आहेत ते युज कशासाठी करतात, द अडल्ट फ्रॉम द ककून, म्हणजे ते प्युपाचं जे कवच आहे ते फोडतात आणि बाहेर येतात आणि ते कशाने फोडतात, मँडिबल्सनी फोडतात. देन अडिक्टियस मध्ये काय आहेत की दे डू नॉट पजेसिंग द मँडिबल्स, त्यांना काय नाही की मँडिबल्स नाही आहेत, बट विथ द हेल्प ऑफ अदर अपँडिजेस, म्हणजे त्यांना अदर अपँडिजेस प्रेझेंट असतात आणि त्याच्याने ते काय करतात की दे ब्रेकिंग देअर स्किन किंवा दे ब्रेकिंग देअर ककून आणि बाहेर येतात. ठीक आहे, जसं बघा की टेक्टिकस प्युपाचं एक्झाम्पल आहे न्युरोप्टेरा, न्युरोप्टेरामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत तिथे याचे एक्झाम्पल्स आहेत. देन बघा डिक्टिकस प्युपामध्ये काय आहे की लिपिडोप्टेरा किंवा डिप्टेरा हेचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे आपण काय बघतोय की टाइप्स ऑफ प्युपा विच इज आर बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ पॉवरफुल मँडिबल्स. देन बघा की अगेन सेकंड हे टाइप्स ऑफ प्युपा आहे, सेकंड दॅट इज द बेस्ड ऑन अटॅचमेंट ऑफ द अपँडिजेस किंवा शेप ऑफ द प्युपी.
ठीक आहे. तर हे पण काय आहे, क्लासिफिकेशन आहे. तर सेकंड बेस क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ शेप, त्यांचा शेप कसा आहे किंवा त्यांच्यावरती अपेंडिजेस कसे, अपेंडिजेसचे अटॅचमेंट काय आहे याच्यावरती बेस आहे. जसं बघा की एक्सेरेट प्युपा, त्याच्यामध्ये काय येतात की मोस्ट ऑफ द कोलेप्टेरा ऑर्डर मधले जे प्युपा आहेत त्यांना येतात त्या. तर याच्यामध्ये काय की द प्युपी हॅव्हिंग द अपेंडिजेस विच इज आर फ्री विदाउट एनी सेकंडरी अटॅचमेंट टू द बॉडी. तर ह्या ज्या प्युपा आहेत तर याच्यामध्ये काय आहे की त्यांचे जे अपेंडिजेस आहेत ते फ्रीली तुम्हाला दिसून येतात विदाउट एनी सेकंडरी अटॅचमेंट. त्याच्यामध्ये कुठलेही सेकंडरी अटॅचमेंट नसते. ठीक आहे. देन बघा की देन आहे ऑप्टेक्ट प्युपा. तर याचं एक्झाम्पल आहे लिपिडोप्टेरा. मोस्टली मर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळते. हा तर डायग्राम मध्ये जे शेप आहे ते तुम्ही बघू शकताय. तर बघा की ऑप्टेक्ट प्युपा, तर त्याच्यामध्ये काय की द प्युपा हॅव्हिंग द अपेंडिजेस विच इज आर फर्मली प्रेस्ड अगेन्स्ट द बॉडी अँड द प्युपा इज हायली चायटिनाइज्ड. तर आता काय मिनिंग आहे की द प्युपा हॅव अ अपेंडिजेस विच इज आर फर्मली प्रेस्ड अगेन्स्ट द बॉडी. म्हणजे काय की ते काय करतात की टू पुश किंवा त्यांची जी स्किन आहे ते बाहेर काय म्हणतात ब्रेक करतात, पुश करतात अगेन्स्ट द बॉडी. अँड द प्युपा इज हायली चायटिनाइज. आणि प्युपा काय आहेत की हायली चायटिनाइज आहेत आणि ते डायग्राम मध्ये दिसत आहेत त्या तो शब्दाचा असतोय. देन नेक्स्ट आहे बघा कोर्टेक्ट प्युपा, त्याचं एक्झाम्पल आहे डिप्टेरा. आणि त्याच्यामध्ये काय आहे की द प्युपा रिमेन इन्क्लोज्ड इन अ प्युपॅरियम फॉर्म्ड बाय द लास्ट लार्वल स्किन किंवा दे लुक लाईक कॅप्सूल किंवा बॅरल शेप तुम्हाला दिसतात. ठीक आहे. तर काय म्हटले की इथल्या ज्या प्युपा रिमेन इन्क्लोज ज्या प्युपा आहेत त्या काय असतात की इन्क्लोज इन अ प्युपॅरियम. तर प्युपॅरियम म्हणजे काय की इट इज अ रिजिड आउटर बॉडी वॉल फॉर्म्ड फ्रॉम लार्वल स्किन दॅट कवर्स द प्युपा. ठीक आहे. म्हणजे ह्याच्या आधीची स्टेज बघा, ह्याच्या आधीची स्टेज काय आहे की लार्वा आहे बघा. तर प्युपॅरियम काय की रिजिड आउटर शेल आहे आणि जी फॉर्म कुणी केली लार्वानी फॉर्म केलेली स्किन आहे आणि दे कवरिंग द प्युपा. आणि त्याच्यामध्ये प्युपा आहे आणि मेनली त्यांचा जो शेप आहे तो कसा आहे की कॅप्सूल किंवा बॅरल शेप तुम्हाला दिसतो त्या डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला. देन बघा की फोर्थ आहे क्रायलायसिस. त्याचं एक्झाम्पल आहे बटरफ्लाय. तर हे एक ऑप्टेक्टिक टाईपचं आहे ते आणि विच इज हॅज अ गोल्डन कलरेशन अँड द स्टाल. ठीक आहे. तर गोल्डन कलरेशन अँड स्कॅल्प प्रेझेंट असते. जसं फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला हे बऱ्याच वेळा विचारलं जाते किंवा जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर विचारलं जाते बघा की क्रायलायसिस बटरफ्लायची काय क्रायलायसिस स्टेज आहे ती कुठली स्टेज आहे, कुठली स्टेज आहे ही क्रायलायसिस बटरफ्लायची कुठली स्टेज आहे फॉर प्युपल स्टेज आहे. ठीक आहे. तर हे बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाते किंवा नेटच्या एक्झामला वगैरे बऱ्याच वेळा हे विचारलं जाते. तर क्रायलायसिस बटरफ्लायची प्युपल स्टेज आहे. ठीक आहे. तर म्हणजे बघा की बटरफ्लाय किंवा आता इथं पण तुम्हाला दिसत असेल बघा याच्यामध्ये आज बटरफ्लाय आहे आणि प्युपा नंतर काय येणार आहे की अडल्ट येणार आहेत. म्हणजे बघा की तुम्हाला जस्ट तिथं याच्यामध्ये काय की विंग्स वगैरे सगळं दिसतंय बघा. तर फक्त काय करणार आहे की अपोलायसिस होणार आहे किंवा ब्रेकिंग द स्किन होणार आहे आणि ते काय जस्ट बाहेर येणार आहेत आणि तुम्हाला अडल्ट स्टेज पाहायला मिळेल. ठीक आहे. तर तेच आहे बघा इथं बघा बटरफ्लायच्या सगळ्या स्टेजेस तुम्हाला दिसतील आणि लास्टली तुम्हाला बटरफ्लाय तयार झालेलं दिसेल. तर हे प्युपल स्टेज आहे, दॅट इज द क्रायलायसिस. ठीक आहे. तर याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स असतात किंवा हा लास्ट एक राहिले फक्त प्युपल्स सिग्निफिकन्स राहिले. ठीक आहे. त्यांनी बघा की लास्टली इम्पॉर्टन्स आहेत किंवा सिग्निफिकन्स ऑफ प्युपल स्टेज. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती की प्युपा इज अ नॉन फीडिंग स्टेज किंवा इट इज अ इनॅक्टिव्ह स्टेज. देन इट रिड्युसेस द कॉम्पिटिशन ऑफ फूड. ओके. तर बघा की नॉन फीडिंग स्टेज असल्यामुळे काय करतात की दे रिड्युसिंग द कॉम्पिटिशन ऑफ फूड. देन हेल्प्स इन रिमॉडलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग द बॉडी. म्हणजे आपण मगाशीच म्हटलंय की प्युपल स्टेजला काय म्हटलं जातंय, ट्रान्झिशनल फेज म्हटलं जातंय. कारण त्याच्यामध्ये काय होतं की विंग डेव्हलप होतात किंवा सेक्शुअल मॅच्युरिटी या स्टेजमध्ये तुम्हाला ऑप्टेन होते, अटेन करतात ते इन्सेक्ट.
त्याच्यामुळे रिमॉडलिंग किंवा रिस्ट्रक्चरिंग ऑफ द बॉडी या स्टेज मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे, किंवा चान्सेस ऑफ सर्वायवल ऑल्सो इन्क्रीज्ड इन दिस स्टेज. ठीक आहे, तर हे नॉन फिलिंग स्टेज आहे. तर हे सगळं इन्सेक्ट लाईफ स्टेजेस होतं इन डिटेल मध्ये. तर आपण इन्सेक्ट लाईफ स्टेजेस मध्ये चार स्टेजेस आहेत, एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट, इन अ कम्प्लीट मेटामॉर्फोसिस आणि इनकम्प्लीट मध्ये काय की एग, निम्फ आणि अडल्ट. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघितलं एग. तर एगचं थोडंसं स्ट्रक्चर आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे कोरियॉन, सेकंड आहे मायक्रोपाइल, व्हाइटल अँड मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, यॉल्क आणि न्यूक्लियस. देन बघा की सेकंड, हा, लार्वा आणि प्युपा फार इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्हाला त्याच्यावरती मोठा क्वेश्चन नाही विचारला, तर फिल इन द ब्लँक्स किंवा ह्याच्यासाठी बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन असतात त्यामध्ये. मोस्टली लार्वावरती बरेचसे क्वेश्चन असतात बघा, कारण त्याच्यामध्ये कसं आहे की जे प्रोलेग्स आणि ह्याच्यावरून वगैरे बरेचसे क्वेश्चन असतात, ते तुम्ही जरा तर बघा. हे पीपीटी बघा, नाही समजलं तर मला विचारा. पण मला नाही वाटत आपलं काही न समजण्यासारखं आहे, कारण मी त्याच्यामध्ये जे हायलाइटेड पॉईंट आहेत ऍटलीस्ट ते जरी वाचलं तरी कळते तुम्हाला, नाही कळलं तर मला विचारा. पण प्रत्येकामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये ते मी हायलाइट पॉईंट केलेले आहेत, तर ते तुम्हाला समजून जाईल. प्रॉब्लेम आहे का कोणाला? काही प्रॉब्लेम पडायला ना, अभ्यास करायला लागतोय, थोडासा अभ्यास करा. आतापर्यंत आपण एवढे चॅप्टर बघितलेत ना, बस आता म्हणजे आपलं काय राहिलं, फक्त जवळजवळ फक्त सिस्टीम राहिलेत आपल्या, आणि तर जवळजवळ बरंच आपलं कव्हर झालंय. सिस्टीम आपल्या चार पाच आहेत त्या राहिल्यात आणि थोड्याशा ऑर्डर राहिल्या. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडस बघा की आपलं किती सिलेबस झालंय ना, आपण किती वाचतोय. हा, आणि थोडासा अभ्यास करावा लागतोय, नाही तर खूप जण फेल होत. ठीक आहे, प्रेझेंटची बघू आपण.